कितने बार बोला है? कितने बार बोला? कौन बोला इधर निकालने के लिए? कौन बोला इधर रखने के लिए? माहिम विभागातील खास करून मच्छीमार वसाहत आणि पोलीस कॉलनीमधील रहिवासी बंधूंनो, मलाही कल्पना आहे की या संपूर्ण परिसरामध्ये ह्या ज्या कोंबड्यांच्या गाड्या उभ्या राहतात त्यामुळे आपल्या मच्छीमार वसाहत आणि पोलीस वसाहतीमधून स्टेशनकडे जाणाऱ्या रहिवाशांना बराचसा त्रास सहन करावा लागतो. गेले 2.5 वर्ष याकरता मी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी, ट्रॅफिकचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून ह्या इकडे बेकायदेशीर जी वाहनं उभी केली जातात आणि कोंबड्यांच्या या धंद्यामुळे ज्या प्रकारे रहिवाशांना जो त्रास सहन करावा लागतो त्याबाबत महानगरपालिकेमध्ये आज मितीपर्यंत आवाज उठवलेला आहे. पण एक गोष्ट अशी आहे की संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणूनसुद्धा या गाड्यांवर कारवाई होणं अपेक्षित आहे पण ती केली जात नाही. ही का केली जात नाही, ह्याचे कोणाशी हितसंबंध जुळलेले आहेत किंवा हे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी कशाकरता कच खातायत हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे शेवटी कायदा हातात घेऊन हे जे संबंधित बेकायदेशीर कृत्य करत आहेत जेणेकरून माहीममधील मच्छीमार वसाहत किंवा पोलीस वसाहतीमधील सुजाण नागरिकांना जो त्रास सहन करावा लागतोय तो त्यांना त्रास होऊ नये म्हणून आपल्या विभागाचा नगरसेवक या नात्याने हा आज कायदा हातात घेऊन त्यांना इकडनं पळून लावायचं मी काम करत आहे. या कामामध्ये मी पुन्हा यशस्वी होईल की नाही याबाबत मला काही तुम्हाला गवाही देता येत नाही. कारण अशासाठी जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी याबाबतीत कारवाई करणं आवश्यक आहे पण ते करत नसल्यामुळे नाहक सगळा रहिवाशांचा जो रोष आहे तो आपल्या विभागातील नगरसेवकावर येतो. आपण मला निवडून दिलेलं आहे आणि निवडून दिल्यानंतर आपल्या मनामधले जे काही प्रश्न आहेत, ज्या काही असुविधा आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनेच आज हे मी पाऊल उचललेलं आहे आणि त्याकरता माहीम विभागातील मच्छीमार वसाहतीमधील तसेच पोलीस कॉलनीमधील रहिवाशी सुजाण रहिवाशी बंधू मला नक्कीच साथ देतील याबाबतच मी अपेक्षा बाळगतोय. आणि पुन्हा मी आज या चित्रफितीद्वारे संबंधित जे महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी असतील त्यांना निदर्शनास आणून देतोय की आपले जे काम आहे ते आपण पूर्णपणे करू शकत नसल्यामुळे हा नगरसेवकाला कायदा हातात घ्यावा लागलेला आहे. तर याची आपण जाण घेऊन पुढील कालावधीमध्ये या विभागामध्ये असे दुर्गंधीयुक्त ज्या गाड्या थांबणार नाहीत किंवा तिकडनं काढल्या जातील याबाबत दक्षता घ्या अशी मी नम्र विनंती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना करतोय. ते नक्कीच मला साथ देतील अशी मी आशा बाळगतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेलेल्या कोंबड्या सर, हे बघा मेलेल्या कोंबड्या. हे चायनीजवाल्याला घेऊन देतात सप्लाय करायला. कोण आहे गाडीचा मालिक? कोण आहे पैसा देते तो मेरे को अच्छा लगता है कि तुम लोग को मार